गौण खनिज उत्खननाची परवानगी असलेल्या रेती साठ्यातून क्षमतेपेक्षा अधिक गौण खनिजांचं उत्खनन आणि साठवणूक करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाणा जिल्ह्यात समोर आला होता. याबाबत खामगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या तक्रारीनंतर हे प्रकरण उघडकीस आलं होतं. या प्रकरणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दखल घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर शेगाव आणि जळगाव जामोद तालुक्यामधील काही रेती साठ्यांवर धाडी टाकून पंचनामे करण्यात आले होते. याबाबत चौकशीच्या अंती अवैधरित्या रेती साठा करणाऱ्या कंत्राटदाराला 79,83,950 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. या कारवाईमुळे रेती साठा करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. कशा प्रकारची कारवाई होती आणि या कारवाईने आपण समाधानी आहात का? खामगाव मतदारसंघामध्ये पूर्णा नदीच्या काठावर एक शेगाव तालुका, संग्रामपूर तालुका, जळगाव तालुका यामध्ये घाट आघात झाले होते, त्याचा लिलाव झाला होता. यामध्ये 5 घाटधारकाविरुद्ध मी तक्रार केली होती. त्या परिसरातील शेतकरी नागरिकांनी म्हटलं होतं की या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणची दादागिरी, दहशत या वाळू माफियांची आहे. हे दुसरे कोणालाही धंदा करू देत नाही. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर 30-40 लोक खामगावचे या ठिकाणी येऊन स्वतःच त्याची तपासणी करतात, गाडीची तपासणी करतात व आम्हाला त्रास देतात. लोकांचं असं म्हणणं होतं की रात्रंदिवस मोठ्या प्रमाणामध्ये इथून वाहनं जातात, अपघात होतात, आमचे शेतीतून गाड्या जातात, रस्ता खराब होतो, अशा प्रकारच्या तक्रारी होत्या. तर मी त्यांची तक्रारी पाहिल्यानंतर मी देखील एका दिवशी जाऊन बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या तिथून येत होत्या. तर त्या माध्यमातून माननीय महसूल मंत्री, माननीय गृहमंत्री, माननीय SDO साहेब, माननीय जिल्हाधिकारी, आयुक्त साहेब यांच्याकडे मी तक्रार केली. त्यामध्ये सर्व मुद्दे मी त्याच्यामध्ये दिले. त्या माध्यमातून ती तक्रार दिल्यानंतर काहीच कारवाई झाली नाही. नंतर मी या ठिकाणी पालकमंत्री महोदयांनाही तक्रार दिली. त्यानंतर मी माननीय बाळासाहेब थोरात यांना भेटलो. बाळासाहेब थोरात साहेबांना मी सांगितलं की मी तक्रार दिल्यानंतर या तारखेला अद्यापर्यंत कारवाई झालेली नाही, त्यामुळे फार सिरियस आहे. त्यांनी मग माननीय आयुक्त यांच्या माध्यमातून तत्काळ कारवाई करावी संबंधितांवर, सर्व मुद्द्यांवर दिलेल्या व आव्हान सादर करा अशा प्रकारचं त्यांनी लेखी आदेश व फोनद्वारे त्यांना माहिती दिली. ती दिल्यानंतर त्या आदेशाची प्रत घेऊन मी कलेक्टर साहेबांकडे आलो. कलेक्टर साहेबांनी दुसऱ्या दिवशी तुम्ही तक्रारकर्त्यासोबत त्या ठिकाणी जा, त्या सर्व घाटेची तपासणी करा म्हणून ती दोन्ही तिन्ही SDO आणि नंतर सर्व अधिकारी, पोलीस अधिकारी त्यासोबत मी त्याची तपासणी केली. तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 1200 ब्रास रेती साठा देण्याची, त्यांना साठा करण्याची परवानगी देण्यात आली होती. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी साठा मिळाला. इतर ठिकाणी जागोजागी मोठ्या प्रमाणामध्ये साठे तिथे दिसत होते. दुसऱ्या साठ्यावर जेव्हा आम्ही पाहणी करायला गेलो तर मोठ्या प्रमाणामध्ये जाग्यामध्ये जिथे घाट होता तिथं मोठ्या प्रमाणामध्ये जी खाटा जितका साठा उत्खनन करायचं पाहिजे जितका फुटावर त्यापेक्षा कितीतरी खालच्या स्तरावर जाऊन तिथं उत्खनन केलं गेलेलं होतं. तिथे CCTV कॅमेरे नव्हते, ज्या शर्ती अटी होत्या त्याचा सर्व भंग केलेला होता. कोणत्याही प्रकारचा रेकॉर्ड त्या ठिकाणी मागितल्यानंतर त्यांनी रेकॉर्ड दिलेला नाही. त्या परवाना पासेस